मुंबईपासून सर्वात जवळचे थंड हवेचे प्रदूषण विरहित एकमेव पर्यटन स्थळ म्हणजेच माथेरान। उन्हाळ्यातील पर्यटनासाठी अगदी उत्तम ठिकाण म्हणजेच माथेरानची शिफारस करता येते। मी माथेरानजवळ असणाऱ्या कर्जतची रहिवासी असल्यामुळे माथेरानविषयी भरभरून माहिती मला आहे। माथेरानला कधी भेट द्यावी, कोणकोणते पॉइंट्स बघावेत, किती खर्च येतो, कमीत कमी खर्च कसा करता येईल, सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। मुंबईपासून माथेरानचे अंतर हे 110 किलोमीटर असून पुण्यापासून माथेरानपर्यंतचे अंतर 123 किलोमीटर आहे। माथेरानला तुम्ही मिनी ट्रेनने जाऊ शकता किंवा नेरळपासून टॅक्सीने जाऊ शकता, अन्यथा प्रायव्हेट व्हेकलने पण जाऊ शकता। नेरळपासून माथेरानला जायला 2 ट्रेन आहेत। सकाळी 8:50 ती माथेरानला 11:30 पोहोचते आणि दुसरी ट्रेन 10:25 असते, ती 1 पोहोचते। ट्रेन नागमोडी वळणे घेत 21 किलोमीटरचा टप्पा पार करते, त्यामुळे जवळपास 2.5 ते 3 तास प्रवासात जातात। ट्रेन तिकीट 45 मिनटं अगोदर देतात, पण त्या तिकिटासाठी लाईन लोक पहाटेपासूनच लावतात। शिवाय लाईनीतील एक व्यक्ती जास्तीत जास्त 4 लोकांचेच तिकीट काढू शकते। ह्या ट्रेनसाठी ना ॲडव्हान्स बुकिंगचा पर्याय आहे, ना ऑनलाईन तिकिटाचा पर्याय आहे। नेरळ ते माथेरान जनरल ॲडल्ट तिकीट 85 रुपये आहे, तर लहान मुलांचे तिकीट 55 आहे। फर्स्ट क्लासचं ॲडल्ट तिकीट 330 आणि मुलांचे 190। तसेच ह्या ट्रेनला AC डबा पण आहे। AC डब्याचं तिकीट सर्वांनाच 715 इतके आहे। माथेरानपासून नेरळला 2 मिनी ट्रेन रिटर्न येतात, एक आहे 4:45 आणि दुसरी आहे 4:00। तसेच यायला 2-3 तास सहजच जातात। इनकेस तुम्हाला मिनी ट्रेन नाही भेटली किंवा मिनी ट्रेनने नसेल जायचे, तर शेअर टॅक्सीचा ऑप्शन अवेलेबल आहे स्टेशनच्या बाहेरच। प्रति सीट 100 रुपये आणि 5 ते 10 वर्षांच्या मुलांकरिता प्रति सीट 50 रुपये। अवघ्या 20 मिनटांमध्ये आपण माथेरानच्या कार पार्किंग पॉइंट म्हणजेच दस्तुरीला जाऊन पोहोचतो। तुम्हाला जर मिनी ट्रेनचा आनंद लुटायचाच असेल तर दस्तुरीपासून 5 मिनटावर अमन लॉज रेल्वे स्टेशन आहे। तेथून माथेरानला जाणाऱ्या मिनी ट्रेन 1-1 तासाने असतातच, तेथून 15 मिनटं लागतात जायला माथेरान स्टेशनला। अमन लॉज टू माथेरान मिनी ट्रेनने जाण्यासाठी जनरल तिकीट फक्त 50 रुपये आहे आणि जर तुम्ही फर्स्ट क्लासने जाणार असाल तर 330 रुपये। दस्तुरी ते अमन लॉजपर्यंत चालतच जावे लागते, 5 मिनटाचा रस्ता आहे। दस्तुरीपासून आत जायला माथेरान वन विभाग प्रवेश शुल्क आकारतात, प्रति व्यक्ती 50 रुपये। तुम्ही ते शुल्कसुद्धा वाचू शकता। जिथे कार पार्किंग होते त्या बाजूने मागच्या साईडने चालत जायचे, एकीकडे घोड्यांचा हॉल्टसुद्धा दिसेल तुम्हाला। फक्त मिनी ट्रेनचं रेल्वे ट्रॅक दिसेपर्यंत चालायचं वरच्या साईडला की झाले तुमचे 50 रुपये। आतापर्यंत आपण पाहिले माथेरानला पोहोचायचे कसे। वाफेच्या इंजिनावर चालणारी ही जुगजुग गाडी माथेरानला नेता नेता डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या निसर्ग सौंदर्याचे दर्शन घडवत असते। समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर असलेल्या माथेरानला घनदाट जंगलांचा विळखा असून इथे सुमारे 25 ते 30 प्रेक्षणीय ठिकाणे आहेत। वाहनबंदी असल्यामुळे इथली हवा ताजीतवानी असते। जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेल्या इथल्या रेल्वेची सफर चिरंतर स्मरणात राहणारी असते। माथेरानचे जंगल आजही चांगल्या स्थितीत आहे। या जंगलात 150 प्रकारचे वृक्ष आढळतात, तसेच औषधी वनस्पतीही येथे आहेत। लाल माती, नागमोडी रस्ते, टेकड्या, धबधबे यामुळे माथेरानचे सौंदर्य द्विगुणित होते। इथे पायी किंवा घोड्यावरून फिरावे लागते। माथेरानला तुम्ही पायी किंवा घोड्यावरूनही फिरू शकतात, इथे सर्व पॉइंट्स तसे दूरदूरच आहेत। आपण माथेरान स्टेशनला उतरलो की तिथेच मेन बाजारपेठ आहे। या मार्केटमध्ये तुम्हाला चामडी वस्तूच्या चपला, पर्स आणि इतर शोभेच्या वस्तू देखील बघायला मिळतील। दिवसभर फिरून झाले की संध्याकाळी निवांत शॉपिंग करता येते। मार्केटमध्ये जुन्या काळातील रामाचे मंदिरसुद्धा आहे, तेही तुम्ही भेट देऊ शकता। आणि शिवाय लहान मुलांसाठी पार्कसुद्धा आहे। आणि हे आहेत माथेरानचे मेन पॉइंट। घोडेवाले 5, 7 आणि 12 पॉइंट्स व्हिजिट करायचे आहेत का, त्याप्रमाणे रेट सांगतात।
साधे 5 पॉइंट जरी बघायचे असले तरी घोडेवाले 600 ते 800 रुपये रेट सांगतात. विकेंडला जरा जास्तच रेट असतो. हा आहे माथेरानचा इको पॉईंट. येथे मोठ्याने हाक दिल्यास आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येतो. येथूनच समोर प्रबलगड दिसते, लुईचा पॉईंटचा डोंगर दिसतो आणि मोर्बे धरण सुद्धा. हनीमून पॉईंट, मालंग पॉईंट, लुईसा पॉईंट हे सर्व आजूबाजूलाच आहेत. इको पॉईंट बघून बाहेर पडल्यास आपल्याला दिसते ते शिवकालीन वस्तू संग्रहालय आणि येथे प्रवेश फी फक्त 10 रुपये आहे. याची व्हिडिओ मी वेगळी केली आहे, ती नक्की बघा. आता आपण आलो आहोत चारलोटे लेकला. माथेरानला आलात आणि अवश्य भेट द्यावी असा हा तलाव आहे. ह्या तलावाच्या एका टोकाला सुंदर शिव मंदिर आहे. मंदिराच्या बाजूनेच एक पायवाट जाते ती लॉर्ड पॉइंटला. तेथून आपल्याला आहे लॉर्ड पॉईंट आणि येथून आपल्याला प्रबलगड, कलावंतींचा डोंगर, इरशलगड, वाघाची गुफा असे अनेक पॉईंट दिसतात. तुम्ही जर विकडेजमध्ये आलात तर हॉटेल रेट 600 ते 1000 पर्यंत पर डे मिळून जाईल आणि विकेंडला 1000+ घेतातच. येथे हॉटेलचे जेवणाचे रेट थोडे जास्त आहेतच, कारण सर्व सामान दस्तुरीपासून अंग मेहनतीने म्हणजेच हातगाडीने आणि घोड्यावरून आणले जाते. आता परतीचा प्रवास सुरू. पावसाळ्यातील माथेरान हा एक वेगळाच अनुभव असतो. धुमधार पावसामुळे कुठल्याही पॉईंटवर जाणे अवघड असते, पण ढगांची लोट अंगावर घेण्यासाठी, मजा अनुभवण्यासाठी भर पावसात एखादा दिवस तरी माथेरानला जावंच. पावसाळ्यात वन डे ट्रिप प्लॅन चुम्मापट्टी, वॉटरफॉल, पेप किल्ला, चकोटे लेक करू शकता. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच कम्प्लीट ट्रॅव्हल गाईडचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूयात पुन्हा नव्या ट्रॅव्हल व्हिलॉगमध्ये.